नमस्कार मंडळी, मी कांचन, नवमज किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। आपण आज करणार आहोत आंबापोळी, आणि ही आंबापोळी आपण बनवणार आहोत फक्त 8 मिनिटांमध्ये। आणि ही आंबापोळी तुम्ही एकतर उन्हामध्ये वाळू शकतात किंवा फॅन्सखाली सुद्धा तुम्ही ही वाळून तयार करू शकतात। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चला तर सुरुवात करूया आंबापोळीला। इथे मी घेतला हापूस आंबे मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे। आता मी त्याचं वरचं साल काढून घेणार आहे। त्याच्या बारीक फोडी करून तुम्ही मिक्सरला मी त्याचा एक पल्प बनवून घेणार आहे। त्यासाठी इथे मी अर्धी वाटी साखर घेतलेली आहे। आंबा माझा गोड आहे त्यामुळे मी साखर कमी घेतली आहे। तुम्ही इथे हापूसऐवजी केसर आंबा किंवा बदाम आंबा भी यूज करू शकतात। आंबा मी मिक्सरला बारीक करून घेतला आहे। बघा इथे एक पण आंब्याचा जाडसर असा पीस नको आहे। प्लेन आंब्याची पुरी इथे आपल्याला बनवायची आहे। आंब्याचा सगळा पल्प मी एका पॅनमध्ये टाकलेला आहे। त्यामध्ये मी टाकत आहे साखर, आणि हे मी सगळं एकजीव करून शिजवणार आहे एक 5 ते 6 मिनिटांमध्ये। 6 ते 7 मिनिटात जी आंबा पोळी आहे ना आपली रेडी होऊन जाईल। तुम्ही इथे बघू शकता जो आपला आंब्याचं मिश्रण आहे ना घट्ट होयला सुरुवात झाली आहे। 2 मिनिटांमध्ये आपले इथे मिश्रण रेडी होईल। मी प्लेट घेतली आहे, प्लेटला मी थोडंसं तूप लावून घेत आहे। तुम्ही इथे तूपच्याऐवजी तेल किंवा बटरसुद्धा ग्रीस करू शकतात। चमच्याच्या मागच्या साईडला जे आपलं मिश्रण आहे ना ते चिटकलेलं आहे, म्हणजे जे आपलं मिश्रण आहे ना परफेक्ट शिजलेलं आहे। इथे आपण गॅस बंद करूयात। मिश्रण मी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे, आणि हे पातळसर आपल्याला प्लेटमध्ये पसरवायचं आहे। बघा इथे तुम्ही बघू शकता जे मिश्रण आहे ना आपोआप ताटामध्ये सगळीकडे पसरत आहे। अशाच प्रकारे मी हे मिश्रण सगळीकडे पसरून घेते। इथे आपली जी प्लेट आहे ना छान सेट झाली आहे। ती आता मी 2 दिवस कडक उन्हामध्ये वाळवण्यासाठी ठेवणार आहे। तुम्ही डायरेक्ट फॅनखालीसुद्धा हे वाळवू शकतात। दुसऱ्या प्लेटमध्ये अशाच प्रकारे मिश्रण पसरून घेतलेलं आहे, हे पण आपण उन्हात ठेवणार आहोत। 2 दिवस झालेले आहेत, आणि जो आपला आंबापड आहे किंवा जे आपली आंबापोळी आहे ना छान उन्हामध्ये सुकलेली आहे। आता याच्या साईडच्या कडा मी मोकळ्या करून घेते, आणि आपण याला आता काढून घेणार आहोत। बघा तुम्ही ते बघू शकतात खूप सहजगतीने इझिली निघत आहे, कुठून तुटत पण नाही आहे। इथे आपली आंबापोळी रेडी आहे। अशाच प्रकारे आपली जी दुसरी प्लेट आहे ना तिचा पण आपण पापड काढून घेणार आहोत। हा पण आपला सुंदर असा रेडी झालेला आहे। आता हे दोन्ही प्लेटचे आंबा पोळी आपण कट करून घेऊयात। इथे हे आंबापोळी कट करण्यासाठी तुम्ही सुरी वापरू शकतात, किंवा इथे शंकरपाळेकरचं जे आपलं कटर असतं ना ते पण वापरू शकतात, किंवा पिझ्झा कटर पण। मी इथे छोटंच कटर वापरत आहे ज्याने आपण शंकरपाळे करतो, आणि मी त्याला कापून घेणार आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला कसा शेप आहे त्याप्रमाणे कापू शकतात। आणि याला मी गोल असे रोल करून घेणार आहे। इथे आपला जो आंबापड आहे ना खाण्यासाठी रेडी झालेला आहे। अशा प्रकारे जे सगळे रोल मी करून घेते। अशाच प्रकारे ताटातली जी दुसरी आंबापोळी आहे ना मी ती कट करून घेत आहे। चला तर मंडळ, इथे आपले आंबापोळी किंवा आम पापड खाण्यासाठी रेडी झालेला आहे, आणि हा खरंच खूप टेस्टी झालेला आहे। तुम्ही ही रेसिपी घरी जरूर ट्राय करा, आणि तुमचे अनुभव माझ्याबरोबर शेअर करा। नवमज किचन बघितल्याबद्दल धन्यवाद। व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर जरूर करा, आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।